माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही. त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता, म्हणजे कुठलीही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की अशा प्रकारची वक्तव्य करून, हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे, माझं नाही, सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे, ज्यांनी जगात ही जी चित्रफित पाहिली त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते, मारणारा कोण दिसत नाही. असेल नसेल हा नंतरचा प्रश्न, पण चौकशी करणं हा यंत्रणेचा यंत्रणेचे कर्तव्य आहे, पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौकशी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटतं आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे. तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या घालून घेतल्या तेही दिसत नाही फुटेजमध्ये. त्यांनी जे कोर्ट मायावरती तो गेला म्हणजे खाली अभिषेकची हत्या केली, त्याच्यानंतर तो पोट मायावरती जातो, त्यावेळात काही मिनिटं लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो. मला वाटतं ह्यासुद्धा एक संशयाचा भाग, आम्ही संशय घेणारच कारण आमच्यापर्यंत जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही त्यामुळे नक्की त्यांनी स्वतःवरती गोळ्या घालणारा कुठला तिसरा व्यक्ती तिथे होता याची आम्ही वारंवार पत्र देऊन, आम्ही 3 पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणेला आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली आहे. ती त्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे फुटेज दिलं त्याच्यामध्ये ह्या ज्या कोणी व्यक्ती दिसतात मी माझ्या घरी ह्या तपास यंत्रणेचे DCP आणि सिनियर यांना हे फुटेज दाखवले, त्यांच्याकडे फुटेज नव्हते आणि हे फुटेजसुद्धा आम्ही त्यांना दिले. तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे आमच्या पोलिसांकडे मागितली होती की बाकीच्या लोकांना जो आम्ही ज्यांचा आमचा म्हणजे ही हा कट आहे की हा एकटा त्यांनी जे पोलीस आजपर्यंत तपास करतायत की अभिषेक आणि मॉरिश या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही वैमनस्य म्हणा कुठलाही शब्द वापरा तेवढ्यापुरती ही केस मर्यादित ठेवण्याचं काम करतायत तसं नाही आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की हा अमेंद्र मिश्रा येतो कुठून, त्या लायसनची नोंद नाही आहे, तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे, म्हणजे स्टेटमेंट आहे, आरोप नाही स्टेटमेंट आहे. आणि मग आम्ही त्यांच्याकडे 120B आणि Section 24 IPC कलम हा लावावा याची सुद्धा आम्ही पत्र दिली. मी स्वतः DCP भेटलो आणि त्याबद्दल मी त्याच्याकडे ती मागणी केली, त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं. आज 40 दिवस झाले, 90 दिवसामध्ये 400 सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास यंत्रणेचं कर्तव्य आहे आणि अशाच पद्धतीने जर तपास संत गतीने आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही. मग सरकार का घाबरते या सगळ्या गोष्टीला? आम्ही काय वेगळी मागणी करत नाही आहे आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही, पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही, कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा हे काम करते आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या, एक हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि हा तपास
हायकोर्ट ठरवणार कुणाकडे, सीबीआयकडे द्यायचं काय करायचं?